समाजसेवक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगडुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून होम टू होम प्रचारावर भर दिला आहे त्यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता असल्यानं राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील इच्छुक हे मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत अनेकांनी पक्षाकडं उमेदवारीसाठी अर्ज दाखल करून आपली यंत्रणा देखील राबवण्यास सुरुवात केली आहे आणि आघाडी घेतली आहे दरम्यान दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ज्येष्ठ समाजसेवक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे हे इच्छुक असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात आपलं मोठं योगदान दिलं आहे याची ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत दखल घेतली दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यावर भर दिला आहे हा मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी होम टू होम प्रचारावर देखील भर दिला आहे कार्यकर्त्यांनी महादेव कोगनुरे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची माहिती पुस्तिका घरोघरी पोहोच केली आहे महादेव कोगनुरे यांचं सर्वत्र चांगलं स्वागत होत आहे आणि जनतेतून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे याचबरोबर ऑटो रिक्षा बॅनरच्या माध्यमातूनही महादेव कोगनुरे हे शहरी भागातील जनतेपर्यंत पोहोचले असून सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे